नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय गोगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. परुळे कुशेवाडा येथील नाकेरे माळरानावर आंबा कलम बागेला आग लागली, त्यात लाखोंचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. कर्ली खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपशाच्या होड्या ग्रामस्थांनी पकडल्या. काळसे ग्रामस्थ आक्रमक, होडी मालकासह परप्रांतीय कामगारांवर गुन्हे दाखल. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव निश्चित झालाय, त्यामुळे सत्तेत असलेले भाजप आणि शिवसेनेचे नेते आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतायत. या सर्वांना आता विरोधी पक्षात बसण्याची जाणीव झाली आहे अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. अर्जुना नदीपात्रात मातीचा भराव, 2 वर्षानंतरही जैसे थे. पावसाळ्यापूर्वी भराव न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा. दोन ते 4 जून या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. या कालावधीत जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.